डाउनलोड द झी फाईव्ह ॲप नाव. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 3 5 एप्रिलच्या भागात वाड्यावर छाया अम्मा माझं असं येतं. ते सजवलं जातं तेव्हा सरिता छायाला कावेरी आणि सयाजीराव मिठीत बघितल्याचं सांगते. पण छायाला ते पटत नाही आणि ते सरिताला गावातून तिच्या भक्तांना महाआरतीसाठी आमंत्रण द्यायला पाठवते. मग छाया बाहेर आल्यावर तिच्या भक्तांना तिचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. मी जिथे जाते तिथे सगळं छायाचं होतं असं म्हणते. ते बघून माई वैतागते तेव्हा अभिराम तिला शांत राहायला सांगून उद्या मी तिला स्वतः बाहेर काढतो असं म्हणतो. इथे सरिता सुषमाच्या घरी जाते आणि आरतीसाठी यायचं आमंत्रण देते. इथे छायासाठी नैवेद्याचं ताट येतं. तसं एक एक भक्त तिला घास भरवतात. त्यात सरिता पण जाते. तितक्या तिथे एक बाई अंगात छाया अम्मा आल्याचं सांगून आत येते. ते बघून छाया चिडते आणि तिला समोर बसवून कानाखाली मारते. मग छायाची आरती सुरू होते. ते बघून सरिताला कावेरीला सगळ्यांसमोर खोटं पाडण्याची एक युक्ती येते आणि ती सुद्धा अंगात आल्याचं नाटक करते आणि सगळ्यांसमोर चांगुलपणाचा आव आणते. स्वतःहून सांग नाहीतर पितळ उघडं पाडीन असं म्हणते. तेव्हा तिथे सुषमा आणि सयाजीराव सुद्धा आलेले असतात. छाया तिला अशी व्यक्ती कोण आहे विचारते तेव्हा माई हे सगळं थांबायला सांगून सगळ्यांना निघायला सांगते. तेव्हा सरिता कावेरीचा हात धरून वाडा मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाशील मान्य कर असं म्हणत असताना माई मध्ये ओरडते त्यामुळे तिला ठसका लागतो. म्हणून अभिराम तिला बघायला जातो तर सरिता कावेरीला छायाच्या पायाशी ढकलते आणि कबूल कर म्हणते. तितक्यात कावेरी मोठे डोळे करून समोर असलेलं हळदीकुंकवाचं ताट छायाच्या तोंडावर उडवून वर निघून जाते. रात्री कावेरीच्या अंगात शेवंता येते आणि ती खाली येऊन छायाचं आसन वर उचलून खाली फेकून देते. मालिकेच्या आगामी भागात आसन खराब झाल्याने रघु ती आसनाची जागा अपवित्र झाल्याचं म्हणतो. ती शुद्ध करण्यासाठी त्या रात्री तो वाड्यातच ध्यानधारणा करणार असल्याचं म्हणतो. पण रात्री त्याला झोप लागते आणि शेवंता कावेरीच्या शरीरातून पुन्हा खाली येते. शेवंता रघुचा जीव घेणार का? सरिता कावेरी आणि सयाजीराव विषयी अभिरामला सांगेल का? हे सगळं जाणून घेण्यासाठी नक्की बघा रात्रीस खेळ चले 3 सोमवार ते शनिवार रात्री 11 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजनच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.